नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेस मध्ये। आजचा चॅप्टर आहे क्लास 8 चा, रॅशनल इरॅशनल नंबर प्रॅक्टिस सेट 1.3 अँड 1.4। चला तर मग सुरू करूया। ओके, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ डेसिमल फॉर्म। तुम्हाला सरळ काय करायचं आहे, यामध्ये डिव्हिजन करायची। ठीक आहे, तर बघा 9/37 दिलेलं आहे, राईट। तर न्यूमरेटरची व्हॅल्यू आपण काय करणार, डिव्हिजन मध्ये टाकणार आणि त्याला 37 ने डिवाइड करणार। 37 ने 9 ला काही डिवाइड जात नाही, म्हणून इथं 0 घेतला म्हणजे इथं काय होईल, 0 पॉईंट। ओके, तर 37 1 जा 37, 37 2 जा 74 येणार। ओके, तर इथं किती राहते आपलं 16। ओके, तर 16 राहिल्या नंतर आणखी एक 0 आपण वरतून घेऊया, राईट। तर मग इथं जर 0 घेतला तर आता 37 चा टेबल आपल्याला सिम्पली तयार करावं लागणार। 37 2 जा किती झालं 74, 3 जा किती झालं 111 अँड 4 जा 148। 148 म्हटलं तर 1 2 3 अँड 4 जा 148, यामध्ये किती राहणार 12। ओके, पुन्हा 0 वरतून घेऊया आपण। देन आता 37 नियरर किती आहे 3 जा, म्हणजेच किती 111, किती राहणार यामध्ये 9। पुन्हा वरतून आपण 0 घेऊया। ओके, 0 घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला आता हे सेम मिळते, ठीक आहे, म्हणजेच काय 2 4 3। आणि त्यानंतर पुन्हा कितीने तुम्ही डिवाइड करणार, पुन्हा 2 ने डिवाइड करणार, हे किती होणार पुन्हा 74, म्हणजे ही टर्म पुन्हा ॲज इट इज मिळते ना इथं, बरोबर। तर हे काय होईल, रिपीटेड टू पॅटर्न मध्ये होईल, राईट। म्हणजेच काय, इथंपर्यंत आपला काय झाला, याला आपण रिपीटेशन असं म्हणू शकतो। म्हणजेच 9/37 याचा डेसिमल फॉर्म काय येतो 0.243। ओके, यानंतर काय होईल ते सरळ रिपीट होत जाईल, ठीक आहे। त्याचप्रमाणे बघा, आता सेकंड दिलेलं तुम्हाला 18/42। आता 18/42 पहिले याला आपण एका टेबलनाच येतो, इवन नंबर आहे, ठीक आहे, 6 ने डिवाइड होईल, ठीक आहे। तर याला काय करू, आपण डिवाइड करूया मग 18/6 अँड 42/6, 3 7 जा। ओके, म्हणजे 3/7 आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो, राईट। तर इथं 0 0 पॉईंट, 4 जा 28, इथं राहिले 2, पुन्हा 0, 2 जा 14, किती राहणार 6, पुन्हा 0, 8 जा 56, पुन्हा 4, 0, 27 4 28 35 35, किती राहिले 5, पुन्हा 0, 7 7 जा 49, 1 0, ठीक आहे। आता रिपीट होत नाही या, ठीक आहे, तर जाऊ द्यायचं जिथपर्यंत सॉल्व होईल तिथपर्यंत। पुन्हा 7 1 जा 7, किती राहिले 3। आता बघा, पुन्हा आता तुम्ही 0 घेतला तर इथंपर्यंत आलं ना, पुन्हा रिपीट होईल। आता हे पुन्हा तुम्हाला काय द्यावं लागेल, ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्हाला 18/42 याचं डेसिमल फॉर्म किती येणार, 0.428571, ठीक आहे। याला वरती आपण अंडरलाईन का देतो आहे माहिती का, कारण यामध्ये काय आहे, सरळ हे रिपीट पॅटर्नमध्ये येते म्हणून, ठीक आहे। ओके, नेक्स्ट थर्ड बघा, 9/14, 9 ला मध्ये आणि 14 ला आउटसाईड। आता 14 च्या टेबलमध्ये 9 येत नाही, म्हणून आपण इथं 0 येणार, इथं किती झाला म्हणजे 0 पॉईंट। ओके, तर 14 ने 90 ला काय करायचं, डिवाइड करायचं आहे, सकस 84, ठीक आहे, किती राहिले 6, इथं आता वरतून घेणार 0, 14 1 14 2 8 34 42 44 56, ठीक आहे, किती राहिले 4, पुन्हा 0, 28 12, पुन्हा 0, 14 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
होता 80 मिळत होता, 14 5 70, 3 10 पुन्हा 0, 14 7
अठ्याण्णव राहिले दोन पुन्हा झिरो, ठीक आहे. यामध्ये आता पुन्हा चौदा एक चौदा घ्या, म्हणजे किती राहिले सिक्स आणि झिरो. आता हे सिक्स झिरो म्हटलं तर हे पुन्हा रिपीट होते, हा बेटर, ठीक आहे. तर यामध्ये तुमच्यासाठी सिमल फॉर्म हा काय झाला, 9/14 इज इक्वल टू 0.642871, ठीक आहे. याला याच्या डोक्यावर सरळ आपण काय करणार आहे, एक अंडरलाईन ड्रॉ करणार. का, कारण ती नंतर काय होणार आहे, यानंतर रिपीट होणार ती, ठीक आहे. यानंतरचा जो फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन आहे अशाच प्रमाणे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. यामध्ये फक्त काय तुम्हाला सांगतो की डिव्हिजन करायचे फक्त, ठीक आहे. जो की भागाकार तुम्ही फोर्थ स्टँडर्डला गेला आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे याला नोट करून घ्या. हा प्रॅक्टिस सेट आहे 1.3. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघायचं आहे आपल्याला 1.4. आता 1.4 मध्ये फर्स्ट क्वेश्चनच तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस दिलेला आहे, ठीक आहे. यामध्ये बघा काय दिलेलं आहे. बघा, द नंबर अंडर रूट टू इज अ शोन ऑन अ नंबर लाईन. स्टेप आर गिवन टू शो अंडर रूट थ्री ऑन द नंबर लाईन युझिंग अंडर रूट टू. फिल द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता यामध्ये काय करायचं आहे, मध्ये बघा तुम्हाला अंडर रूट टू हा वापर करून, इरॅशनल नंबर आहे अंडर रूट टू, तर याचा वापर करून तुम्हाला अंडर रूट थ्री काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. आता बघा स्टेप बाय स्टेप यांनी प्रोसिजर दिली ऍक्टिव्हिटीमध्ये. बघा, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोन द नंबर व्हॉट. आता क्यूब जो पॉईंट आहे बघा, दिसतोय तुम्हाला ते क्यूब पॉईंटचा, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. क्यू हा पॉईंट कुठला नंबर शो करतो, तो कुठला शो करतोय, तो अंडर रूट टू, ठीक आहे. तर त्या सिम्पली फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला इथे काय लिहायचं आहे, अंडर रूट टू, ठीक आहे. सेकंड बघा, अ लाईन यल इज अ परपेंडिक्युलर टू द लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू, ठीक आहे. आता बघा यांनी काय केली, एक एल ही सिम्पली तुमची हॉरिझॉन्टल लाईन आहे, ठीक आहे. तिथं ओ हा तुमचा ओरिजिन दिलेला आहे, त्यानंतर बरोबर क्यू, ओ पासून क्यूचं अंतर अंडर रूट टू आहे, आणि ओ पासून सीचं अंतर हे तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे, म्हणजे ते अंडर रूट थ्री येणार आहे, ठीक आहे. आता बघा, बाय ड्रॉइंग अ सेगमेंट ओ आर अ राईट अँगल क्यू, सॉरी ओ आर क्यू इज ऑप्टेन. दिसतोय तिथं राईट अँगल ट्रँगल ओ आर क्यू. आता हा जर राईट अँगल ट्रँगल असेल तर तुम्हाला ओ क्यू दिलेला आहे अंडर रूट टू, ठीक आहे. आणि क्यू आर हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे किती, वन. मग आता तुम्हाला जर इथं एक दोन जर साईड जर माहीत असेल तर राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस आपण वापरू शकतो, आणि विथ द पायथागोरस तुम्ही थर्ड साईड फाईंड करू शकता. इथं त्यांनी तेच केलं, बाय युझिंग अ पायथागोरस थेरम. आता काय केलं त्यांनी, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे ओ आरचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेसचा स्क्वेअर म्हणजे ओ क्यूचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर म्हणजे क्यू आरचा स्क्वेअर, ठीक आहे. तर आता बघा ओ क्यूची व्हॅल्यू किती आपली, अंडर रूट टू. आता अंडर रूट टूचा स्क्वेअर किती असतो, म्हणजे तुम्ही त्या बॉक्समध्ये किती लिहिणार, आता अंडर रूट टू, ठीक आहे. नंतर प्लस सेकंड बॉक्समध्ये किती लिहिणार, वन, कारण ओ आरची किंमत किती आहे, वन, ठीक आहे. मग आता अंडर रूट टूचा स्क्वेअर म्हटलं तर अंडर रूट टू चालले जाणार, म्हणजे किती राहणार, फक्त टू. देन प्लस वन, वनचा स्क्वेअर वन, टू प्लस वन दॅट इज थ्री. पण लेफ्ट साईडला पहा, लेंथ ऑफ ओ आर दिलेलं आहे, ओ आरचा स्क्वेअर माहिती, म्हणजे इथे यामध्ये काय करणार तुम्ही, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे ओ आर इज इक्वल्स टू त्या लास्टचा जो ब्रॅकेट किंवा बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही काय किती लिहिणार, अंडर रूट थ्री. तर अशाप्रमाणे हा काय तुमचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, क्वेश्चन फर्स्ट, ठीक आहे. यामध्ये सोपं आहे, फक्त पायथागोरस वापरायचे, ठीक आहे. आता बाकीचे जे क्वेश्चन राहिले आहे आपल्याला ते काय करायचे, ऑन बोर्ड आपण घेऊ, ठीक आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आहे बघा, यामध्ये शो द नंबर अंडर रूट फाईव्ह ऑन अ नंबर लाईन. आता त्याचप्रमाणे तुम्हाला अंडर रूट फाईव्ह काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. आता बघा तुम्हाला अंडर रूट थ्री कसा आला हे एकदा कळालं आहे, ठीक आहे. यामध्ये बघा आपण काय प्रोसिजर करणार, फर्स्ट काय करू आपण, एक लेंथ यल हे काय करणार, ड्रॉ करून घेणार, ओके. याला एकदा व्यवस्थित पद्धती ड्रॉ करू, ठीक आहे. हा यल इथं मी काय करतो, ओरिजिन ओ कन्सिडर करतो, ओके. आता फर्स्ट मला सांगा तुम्हाला अंडर रूट फाईव्ह काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला फर्स्ट जे डिस्टन्स आहे ते किती घ्यावं लागणार, इथं टू, ठीक आहे. म्हणजे मी आता याला ओ पॉईंट देतो आणि याला पी असं पॉईंट देतो, ठीक आहे. देन आता पी पासून वरती एक पॉईंट घेतो म्हणजे क्यू, ठीक आहे. ज्याचं अंतर काय बघा, आता ओ पी इज इक्वल्स टू मी टू घेतो, ठीक आहे. आणि ओ क्यू इज इक्वल्स टू मी कन्सिडर करतो दॅट इज वन, ठीक आहे.
वन सेंटीमीटर म्हणजे हे माझं वन युनिट आलं, ठीक आहे. ओपी सॉरी क्यूपी, ओके क्यूपी इज वन युनिट. आता यामध्ये काय करायचंय बघा, तुम्हाला हे अंतर आहे किती आहे, टू आहे, ठीक आहे, आणि हे अंतर किती आहे, वन आहे, ओके. मग टूचा स्क्वेअर किती होणार, फोर, फोर आणि हा काय होणार, वन, म्हणजेच किती होईल, फाईव्ह. म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड जर केलं तुम्हाला अंडर रूट फाईव्ह तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. तर आपण काय करू, आता जॉईंट करू ओ क्यू, म्हणजे इथे लिहून घेऊ जॉईन ओ क्यू, ठीक आहे. आता जर ओ क्यू जर जॉईंट केला तर तुम्हाला इथं काय बनतोय, एक ट्रँगल बनतोय, ठीक आहे. म्हणजेच नाव ट्रँगल दॅट इज ओ पी क्यू इज इक्वल्स टू वॉट, 90 डिग्री. 90 डिग्री असल्यामुळं काय करणार आपण, बाय पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरमनुसार काय, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय, ओ क्यूचा स्क्वेअर. याच्यामध्ये बेस स्क्वेअर काय असणार, ओ पीचा स्क्वेअर प्लस नंतर पी क्यूचा स्क्वेअर. आता ओ क्यू तुम्हाला फाइंड करायचं, ठीक आहे. तर ओ पीचा स्क्वेअर म्हणजे किती असणार, म्हणजे टूचा स्क्वेअर, आणि ओ पी क्यूचा स्क्वेअर म्हणजे हे किती आहे, वन, हे दिलेलं आहे, ठीक आहे. देन इथे यामध्ये टूचा स्क्वेअर फोर प्लस वन म्हणजेच तुम्हाला किती मिळतं, फाईव्ह. आता हा ओ क्यूचा स्क्वेअर आहे, ठीक आहे. यामध्ये लेफ्ट साईडला स्क्वेअर असल्यामुळे टेक एक स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आता बोथ साईड जर केलं तर ओ क्यूचा स्क्वेअर रूट काय असणार, फक्त ओ क्यू, आणि फाईव्हचा स्क्वेअर रूट काय असणार, अंडर रूट फाईव्ह. म्हणजे हे तुम्हाला ओ क्यू इज इक्वल टू अंडर रूट फाईव्ह मिळते, ठीक आहे. तर सरळ काय करणार तुम्ही, इथं कर्कटक, सरळ कर्कटकाचं टोक इथं ठेवणार, ठीक आहे. आणि यामध्ये इथं तुमचं पेन्सिलचं टोक ठेवून सरळ तुम्ही काय करणार, असा चॅप ड्रॉ करून घेणार. आणि चॅप जर ड्रॉ केला तर हे तुम्हाला किती मिळतं, अंडर रूट फाईव्ह. याला नाव देऊ शकता तुम्ही पी क्यू, याला आर नाव द्या, ठीक आहे. म्हणजे तुमचं ओ आर हे डिस्टन्स किती झालं, दॅट इज अंडर रूट फाईव्ह, ठीक आहे. तर हे एकदा नोट करून घ्या. सोपं आहे. फर्स्ट काय करतोय आपण, एक लेंथ एल घेतोय, ठीक आहे, हॉरिझॉन्टल. त्यामध्ये ओ पी हे डिस्टन्स आपण टू कन्सिडर, हे आपल्याला जजमेंट यायला पाहिजे, ठीक आहे. आपल्याला फाईव्ह जर काढायचं असेल तर टूचा स्क्वेअर फोर होईल, आणि प्लस वन जर केलं तर फाईव्ह भेटेल, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला किती दिलं आहे, अंडर रूट सेवन दिलं आहे, ठीक आहे. आता अंडर रूट सेवनसाठी पण प्रोसिजर असेच करणार. काय करणार तुम्ही, आता तुम्हाला फाईव्ह हा ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार, अंडर रूट सिक्स कन्सिडर करणार, कारण सिक्स अंडर रूट सिक्सचा स्क्वेअर किती असणार, सिक्स, सिक्स प्लस वन किती होणार, तुमचा सेवन होणार, ठीक आहे. तर यामध्ये अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं, याचं जजमेंट यूज करायचं. तर ही डायग्राम तुम्हाला पुन्हा यूज करायला लागणार, कशाला, अंडर रूट सिक्ससाठी, ठीक आहे. याला नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर थर्ड दिलेला आहे बघा, शो द नंबर अंडर रूट सेवन ऑन अ नंबर लाईन. आता नंबर लाईनला शो करण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर पुन्हा फॉलो करायला लागणार, सेम मागची जी केली तीच. बघा आता पुन्हा सांगतो प्रोसिजर. पहिले एक लेंथ एल आपण काय करणार, ड्रॉ करून घेणार. नंतर ओ पॉइंट म्हणजेच तुमचा ओरिजिन या पॉईंटला घ्या, ठीक आहे. नंतर राईट साईडला तुम्ही आता जो टू घेतला होता, ठीक आहे, टू युनिट, ठीक आहे. तर याला आपण पी पॉईंट दिलं होतं नाव, राईट. ही प्रोसिजर सेम करायची. आणि हे जे आहे घेतलं तर आपण क्यू पॉईंट, ठीक आहे, हे वन युनिट घ्यायचं आहे. म्हणजे पी क्यू इज इक्वल्स टू वन युनिट घ्यायचं आहे, आणि ओ पी इज इक्वल्स टू हे किती घ्यायचं आहे, टू युनिट, ठीक आहे. देन तुम्ही काय जॉईंट करणार आहे, नंतर ओ क्यू, राईट. मग यामध्ये लिहू शकता इथं जॉईंट ओ क्यू, राईट. यामध्ये तुमचा 90 डिग्री इथं काय होतो, अँगल बसतो, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कर्कटकाचा टोक ओ पॉईंटवर ठेवून यामध्ये इथं काय करायचं आहे, चॅप ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. आपण आत्ता तो सॉल्व केला तर विथ हेल्प ऑफ पायथागोरस तो किती मिळाला तर आपल्याला बघा, ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ पी स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर, ठीक आहे. तर हा किती आहे, टूचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर, म्हणजे फोर प्लस वन दॅट इज फाईव्ह, अँड ओ क्यू इज इक्वल्स टू अंडर रूट फाईव्ह. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केला होता, ठीक आहे. तर हा आपल्याला अंडर रूट फाईव्ह मिळतो. तर याला आपण नाव दिलं होतं बघा आर. आता काय करायचं आहे बघा, याच्या पुढं प्रोसिजर, ह्या लेंथ यलला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा वरून, ठीक आहे, वरून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, म्हणजे हा 90 डिग्री झाला पाहिजे, ठीक आहे. याला मी एस नाव देतो, ओके. सो यामध्ये आपण लिहू इथं ड्रॉ एस आर परपेंडिक्युलर टू द लेंथ एल,
ठीक है। आता हा जो परपेंडिकुलर ड्रॉ झाला तुमचा हा अंडर रूट फाइव झाला, ठीक है। आता अंडर रूट फाइव म्हणजे ओ एस तुम्ही जॉईन करून घेणार ना, आता जॉईन ओ एस, आता ओ एस जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथं 90 डिग्री बसतो, ठीक आहे। मग ट्रायंगल आता काय कॅन्सल करणार, ओ एस आर किंवा ओ आर एस, ओ आर एस हा किती झाला तुमचा 90 डिग्री। आता हा 90 डिग्री झाला तर तुमचं ओ आरचं अंतर किती झालं, तुमचं अंडर रूट फाईव्ह झालं, ओके। तर पायथागोरसनुसार काय होईल, ओ एसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ आरचा स्क्वेअर प्लस एस आरचा स्क्वेअर, ठीक आहे। ओ आर किती तुमचं अंडर रूट फाईव्ह त्याचा स्क्वेअर, देन एस आर किती आहे हे वनच आहे, ठीक आहे। म्हणजे फाईव्ह अंडर रूट फाईव्हचं स्क्वेअर रूट काय असणार, फाईव्ह प्लस वन म्हणजे किती झालं आहे सिक्स, म्हणजे ओ एसचा स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देन ओ एस इज इक्वल्स टू अंडर रूट सिक्स, बरोबर। म्हणजे इथं आता मी राईट साईडला घेतो, ओ एस इज इक्वल्स टू तुम्हाला किती मिळालं, अंडर रूट सिक्स, ठीक आहे। हा ओ एसचं तुमचं अंडर रूट सिक्स झालं, म्हणजे तुम्ही काय करणार, इथून एक चाप मारणार, ठीक आहे। चाप ड्रॉ करणार म्हणजेच कर्कटकाचं टोक ओवर ठेवायचं, एस एस हे पेन्सिलचं टोक इथं ठेवा आणि देन आर्क मारून घ्यायचं खाली आणि त्याला नाव द्यायचं बघा आर एस टी द्या नाव, ठीक आहे। आता तुम्हाला अंडर रूट सिक्स मिळाला, आता किती पाहिजे तुम्हाला, सेवन पाहिजे। तर तुम्ही काय करणार, पुन्हा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, म्हणून काय करायचं इथं बघा, प्रोसिजर लिहा, ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन लेंथ एल एस टी ते यू करा, दॅट इज यू टी, यू टी परपेंडिक्युलर टू द लेंथ एल, ठीक आहे। इथं काय करणार, नाव देणार आपण यू, ठीक आहे। पुन्हा तुम्हाला इथं 90 डिग्री काय होतं, अँगल तयार होतं, पुन्हा तुम्हाला जॉईन करायला लागणार ओ एस, सॉरी ओ यू, जॉईन ओ यू, ठीक आहे। देन अगेन कन्सिडर अ ट्रायंगल ओ टी यू, किती झालं तो पुन्हा 90 डिग्री, आता 90 डिग्री हा झाला तर पुन्हा याला पायथागोरस वापरू आपण, ठीक आहे। सो बाय युझिंग पायथागोरस ओ यू स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ टी स्क्वेअर प्लस टी यू स्क्वेअर, आता हे सगळे वन वन युनिटवर आहे, ठीक आहे। देन ओ टी स्क्वेअर म्हणजे किती झालं तुमचं, अंडर रूट सिक्सचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर, म्हणजे सिक्स प्लस वन सेवन, पण लेफ्ट साईडला स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे ओ यू इज इक्वल्स टू अंडर रूट सेवन मिळते तुम्हाला, ओके। तर ओ यू हा तुम्हाला अंडर रूट सेवन मिळाला, म्हणजे पुन्हा कर्कटकाचं टोक ओवर ठेवा, पेन्सिलचं टोक यू वर ठेवा, देन चाप ड्रॉ करा, म्हणजे हा तुम्हाला मिळतो काय, अंडर रूट सेवन, व्ही नाव द्या, ठीक आहे। तर हा तुमचा झाला अंडर रूट सेवन, हा तुमचा झाला अंडर रूट सिक्स, हा तुमचा झाला अंडर रूट फाईव्ह, गेटी, अशाप्रमाणे काम करायचे, ठीक आहे। तर तुम्हाला हे एकदा क्वेश्चन नंबर टू जमला तर ॲटोमॅटिकली क्वेश्चन नंबर थ्री हा जमून जातो, ठीक आहे। याला नोट करून घ्या आणि एक महत्त्वाचं बघा, तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या मित्रांना, वर्गमित्र जे असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यामध्ये ते तुम्हाला सेम वर्गातले असतील, तर त्यांनाही काय करा, हा व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांचाही यामध्ये काय होईल, फायदा होत चालेल, ठीक आहे। सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।